तू इथे नसताना मी किती स्वप्न पाहिली होती जगू. मला वाटलं होतं साऊथ आफ्रिकेमध्ये जाऊन तू बक्का पैसा कमावशील, पण तू तू तसाच आलास रे फाटका. काय केलंस का साऊथ आफ्रिकेला जाऊन? अग मी तिकडे तन मन अर्पण केलं. काय अर्पण करून? काम केलं. काम मग धन कुठं आहे? धन कुठं आहे? पाणी नाहीये रे, ते पाणी नाहीये. सासूबाईच्या अस्थी आहेत त्या. अस्थी अस्थी हे बघितलंस काय? सासूबाईंच मृत्यू पत्र. यात काय लिहिलंय माहितीये? सांगते, तोंड पाठ आहे मला. जिवंतपणी तर मला नातवाचं तोंड पाहता आलं नाही. आता जोवर या घराण्याला वारस मिळणार नाही ना, तोवर माझ्या अस्थी विसर्जित होणार नाही. रंजना, चल माळ्यावर जाऊया, आईची शेवटची इच्छा पूर्ण करूया. कष्ट करून दाखव मला. ये टेण्या, काय चाललंय? टेण्या प्रद्युम्न नाव आहे त्याच. काय चाललंय रे तुझं? प्रद्युम्न काय? प्रद्युम्न एकदा परत प्रयत्न. चल निक, चल. नाही नाही, नवरा बायको चल निक. ए रे, काय काय तुमचं तमाशा लावलं? चला सांगितलं आता. आता सांगेन एक करून. हा आता बोल, काय ते बोलू? जरा हळू. तुला जरा बाप बनायचं असेल ना, तर आपल्या बाळासाठी मोठी आलिशान गाडी हवी, मर्सिडीज, आणि असा मोठा बंगला हवा, 10-12 बेडरूमचा, आणि त्या बाथरूम मध्ये असा मोठा बाथ टब, आणि त्या बाथ टब मध्ये मी अशी तासन तास दुमदुम राहणार, आणि मग असा मोठा शॉवर, आणि त्या शॉवर खाली अशी मी पावसात भिजल्यासारखी अशी आंघोळ करणार, आणि मग असा मोठा गुलाबी टॉवेल गुंडाळून मी अशी बेडरूम मध्ये येणार, तू मला अशी जवळ खेचणार. मी नको नको म्हटलं तरी तू मात्र तुझा कट्टा सोडणार नाहीस, आणि मग आपण असं एकमेकांच्या डोळ्यात पाहणार, आणि मग तू अटी घालतीयस का मूड बनवतीयस? या अटी जर तुम्हाला मान्य असतील ना, तरच तुम्हाला स्पर्श करता येईल, आणि तरच आपल्याला मूल होईल, आणि तरच सासूबाईंच्या अस्थी विसर्जित होतील. साऊथ आफ्रिकेहून परत इथे आणलाय. अरे लय उपकार झाले तुमचे मॅडम. हा, त्या उपकाराची परतफेड करण्याची वेळ आता आली. म्हणजे? तू आता आमच्यासाठी काम करायचंस. काय? या माणसाकडनं रिकव्हरी करायची. नीरज शहा, याला पकडण्यात आपली सिस्टीम फेल गेली, पण मी याला सोडणार नाही. मला हा भारतात हवाय. कशाला मॅडम गरिबाची भंकस करताय? हा हो, हे सीआयडी वाल्यांचं काम आहे. मी होम लोन वसुली करतो, कार लोन वसुली करतो. 1% कमिशन मिळेल. नको मला तुमचा 1%. 10,000 करोड रुपयांचा 1%, म्हणजे 100 करोड. अरे नकोय तुमचे 100 करोड. 100 करोड एका कॉन्ट्रॅक्टवर सही करायला लागेल. 9 वाजता सही केलीस? त्याची काय गरज नाही, आपण एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. हा, या कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलंय की जर तू नीरज शहाला परत भारतात आणू शकला नाहीस, तर या मिशनमध्ये खर्च केलेले सगळे पैसे तुला आम्हाला द्यावे लागतील, आणि ताबडतोब
साऊथ आफ्रिकेला परत जावं लागेल. नाही नाही ती येळ चढणार नाही. हा तर लंडनला जाऊन तुम्हाला वसुली करायची. नाही प्रद्युम्न, तू याच्या सोबतच तर मला कळायची नाही. पण लंडन मध्ये हा जर कुठल्या बाईशी लगट करताना दिसला ना, तर ती बाई या माणसाला राखी बांधते असा फोटो काढायचा आणि मला पाठवायचा. कोणाचा काय तर कोणाचा काय. अगं रंजना तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त तयारी कर. आपण लय श्रीमंत होणार आहे, आपलं लाईफच बदलणार बघ. आणि नाही ना बदललं तर मी तुला बदलणार बघ. सुपर लवली प्लेस अण्णा. गौरी भारी रूम. हे हर्ष इकडची बघ कॉमरा आईला लंडन मध्ये पण कडकनाथ काळा आहे ना. ओ माय गॉड, वी आर इन सेंट्रल लंडन. आय डोंट बिलीव इट. अण्णा काय ग माझे भाई, कम हियर यू. अरे वा वा किती गोड दिसताय दोघ, बघू बघू. चला हात पुढे करा. भैया मोरे राखी के बंधन को निभाना, भैया मोरे राखी के बंधन को निभाना, भैया मोरे. अण्णा जरा हसा बघू.